नमस्कार, वृत्त मराठीमध्ये मी अरुण भाईकर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधत आणि सामाजिक बांधिलकी जपत वांगणीतील सई सेवा हॉस्पिटलमध्ये पहिल्या वर्धापन दिनानिमित्त मोफत महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे निमित्त सर्वत्र विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर साई सेवा हॉस्पिटल वांगणी येथे आपल्या वर्धापन दिनानिमित्ताने एका विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी विशेष मोफत तपासण्या ठेवण्यात आल्या होत्या. सोबतच सामान्य नागरिकांना देखील या शिबिराचा लाभ घेता आला. या शिबिरात सामान्य टेस्ट, हाडातील कॅल्शियमची तपासणी, गरोदर महिलांची तपासणी, मधुमेह, ब्लड प्रेशर, थायरॉईड यांसारख्या अनेक तपासण्या मोफत उपलब्ध होत्या. या शिबिराचा नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला. आरोग्य सेवेचा वसा हाती घेतलेल्या साईसेवा हॉस्पिटलच्या माध्यमातून भविष्यात देखील असे सामाजिक उपक्रम राबवले जातील असे यावेळी आयोजकांकडून सांगण्यात आले. या शिबिरावेळी विशेष अतिथी म्हणून जे जे रुग्णालयाचे तज्ज्ञ न्यूरोसर्जन डॉक्टर दीपक पालांडे यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी देखील उपस्थित राहत साईसेवा हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. नमस्कार. आपण मला आज साई सेवा हॉस्पिटलच्या प्रथम वर्धापनानिमित्त आमंत्रण दिले त्याबद्दल धन्यवाद. हे हॉस्पिटल इथे मला वाटतं फार गरजेचे होते, कारण वांगणीसारख्या ठिकाणी अशी काही व्यवस्था नाही आहे. बदलापूर सोडलं तर पुढचं ठिकाण कर्जत, त्याच्यामध्ये काहीच नव्हती. त्यामुळे आता हे आपल्या उत्तमराव पालांडे यांनी हे जे सुरू केलेला आहे उपक्रम हॉस्पिटलचा, जिथे मोठे कार्डिओलॉजिस्ट, फिजिशियन्स, गायनेकोलॉजिस्ट, पीडियाट्रिस्ट अशी सगळे तज्ज्ञ लोक येऊन पेशंटला त्यांचा फायदा होतो. आणि इकडे या हॉस्पिटलला त्यांनी सोय पण ठेवली आहे की इमर्जन्सीमध्ये काय लागलं तर लगेच त्यांना ट्रीट करून मोठ्या पुढच्या उपचारासाठी पुढच्या हॉस्पिटलमध्ये सेटल करून पाठवता येण्याची शक्यता आहे. आणि इथे सर्जरी पण मायनर सर्जरी वगैरे करण्याची व्यवस्था त्यांनी केलेली आहे. गायनेकोलॉजिस्ट पण इथे येतात, त्यामुळे सर्वसामान्य लोकांना लगेच काही उपचार घेण्याची इथे त्यांनी सोय करून दिली आहे. ह्याबद्दल त्यांचे धन्यवाद लोकांनी मानले पाहिजेत, कारण इथे त्यांना इथल्या लोकांना डायरेक्ट बदलापूर किंवा मग पुढे कल्याण वगैरे अशा ठिकाणी जावे लागत होते. तर आता इथल्या इथे सोय त्यांनी लॅबोरेटरी पण इथे चालू केलेली आहे, त्यामुळे रक्त तपासाच्या पण सगळ्या काही गोष्टी आहेत त्या इथे त्यांना पेशंटसाठी उपलब्ध करून दिल्या आहे. त्यामुळे ही चांगली सोय इथे निर्माण झालेली आहे, त्यासाठी त्यांचे अभिनंदन. थँक्यू. ब्युरो रिपोर्ट, वृत्त मराठी. लाइक, कमेंट, शेयर एंड सब्सक्राइब.